नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवासी वाहतूक बंद केली असली तरी जीवनावश्यक वस्तूच्या गाड्यातून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे। यात वाशी टोल नाक्यावर 250 प्रवासी गाडीतून प्रवास करत होते। तसेच शनिवारी रात्री महापे चेकपोस्ट येथे टेम्पो मध्ये नाशिककडे घेऊन जाणाऱ्या 26 प्रवाशांना पकडून वाशी प्रदर्शनी केंद्रात ठेवण्यात आले आहे। या ठिकाणी मोहन चव्हाण या वाहन चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या ठिकाणी एका कंटेनर मधून कर्नाटकला तर मालवाहक ट्रक मधून सातारा येथे जाणाऱ्या 63 प्रवाशांना अडवण्यात आले आहे। या प्रकरणी धनराज अवरादे आणि पांडुरंग पवार या वाहन चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज।